बाजार समितीच्या निवडणुकीत दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व नेतेगण एकत्र आले असून उमेदवार कोण हे न पाहता काँग्रेसचा उमेदवार म्हणून साथ द्यावी असं आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केलं. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी गोविंदश्री मंगल कार्यालय इथं मेळावा घेत काँग्रेसजनांनी जणू रणशिंगच फुंकला. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार दिलीप माने बोलत होते. ज्येष्ठ नेते गोपाळराव कोरे, माजी सभापती इंदुमती अलगुंडा पाटील, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुनाथ म्हेत्रे, बाळासाहेब शेळके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी आपल्या मनोगतात गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी कोणत्याही परिस्थितीत बाजार समिती जिंकण्याचा निर्धार करा असं आवाहन उपस्थितांना केलं. राजकीय सामाजिक जीवनात कार्यरत राहताना मतभेद असतात, पण शेवटी शेतकरी हिताला प्राधान्य देणारे आपण सारे आहोत. एकदिलानं निवडणूक लढवून विजय मिळवू असा विश्वास बाळासाहेब शेळके यांनी या प्रसंगी व्यक्त केला. भूमिका आहे तेच काही लोकांना पटलं नाही किंवा नडलं असं म्हणा, ती वेगळ्या पद्धतीनं त्यांनी वाट धरली आणि नेमकं ही वाट आज सगळ्यांच्या अडचणीचा विषय ठरतोय ते तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून लोकांचा कौल असतो तो अतिशय महत्वाचा असतो आणि लोकांचा कौल सोडून जर कायद्याच्या कसोट्यातून जर आपण निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते लोकशाहीला पूरक असं ठरणार नाही, लोकांच्या मतालाही किंमत राहणार नाही. आणि तशा पद्धतीचा प्रयत्न आजच्या या निवडणुकीच्या निमित्तानं व्हावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. आपण सगळेजण सुजाण आहात. बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेकांना इच्छा असते, आम्ही त्या मार्केट युनिटचं डायरेक्टर आहोत, पण मला आता असं वाटू लागलं हे सगळं बघितल्यानंतर त्या मार्केट युनिटचं डायरेक्टर व्हावं असं वाटू नये अशी परिस्थिती माझ्याही मनात आहे. म्हणून कारण नसताना उगीच कुठेतरी बोललं जातं आणि वेगळ्या पद्धतीच्या राजकारणात सामान्य माणूस या ठिकाणी बळी जातो अशा प्रकारचं चित्र आज जिल्ह्यामध्ये निर्माण होत. म्हणून आपण आता विचार करण्याची गोष्ट आहे, एवढे मोठ्या संख्येने आपण अर्ज करतो आणि तिथे गेल्यानंतर जर असं पुन्हा जर कोर्टात जावं लागत असेल तर कशाला जायचं तिथे. दरम्यान आपल्या मुख्य मार्गदर्शनात माजी आमदार दिलीप माने यांनी सत्ताधारी मंडळींच्या कूटनीतीचा चांगला समाचार घेताना शेतकरी विरोधी धोरणं राबवणाऱ्या मंडळींना त्यांची जागा दाखवा, उमेदवार कोण हे न पाहता तो काँग्रेसचा उमेदवार म्हणून संपूर्ण साथ देऊन बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवा असं आवाहन याप्रसंगी केलं. आमची तुमची ओळख आहे, आम्ही किती तुम्ही ओळखता आणि तुम्ही किती आहे आम्ही पण तुम्हाला ओळखतो, पण आपलं मत व्यक्त करणं गरजेचं आहे आणि एखादा सर्वसामान्य माणूस सुद्धा चांगली सूचना आम्हाला देऊन जात असतो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा चांगलं मत मांडू शकतो, त्याच्या भावना चांगल्या असतात, ते पार्टी न येण्यासाठी असतात त्याच्या भावना असतात, त्याला काय वाटतंय कसंही करून आपली पार्टी आली पाहिजे. मला ह्याला दिलं तर या हे परिस्थिती अवघड होती, याला दिलं तर आम्ही सगळेजण निवडून येऊ शकतो. निवडून न आणण्याची जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी घ्यावी. तुमचे आपले सगळ्याचे प्रस्ताव आम्ही परत आणि एक आहे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यावर आलेले दोन चार शब्दात सांगा की आम्ही कसं आहे आणि आपलं मत मांडा आणि 19 तारखेला आम्ही सकाळी ही सगळी नावं आम्ही जाहीर करणार आहे. आपण 19 तारखेला सकाळी ज्याचं नाव जाहीर झालं त्याचं फॉर्म टिकलं जाईल आणि ज्याचं असेल ते विड्रॉल तुम्ही तयारी ठेवा, मानसिक विड्रॉल तयारी ठेवा. आणि कुठंच काय असेल काय एक वर्षभरानं मी ज्या मतदारसंघात उभारणार आहे मला उमेदवारी दिली तिथली जागा मी राजीनामा देतो तिथे उभारून तुम्हाला निवडतो. पण तुम्हाला तसं वाटत असेल 6 महिने तर काय करता येत नाही, पण भविष्यामध्ये तसं काय वाटत तिथे मला कुठंच न्याय दिलं नाही. मी जिथं उभारतो
तुम्ही राजीनामा देतो परत तिथं तुम्हाला निवडून आणण्याची सुद्धा माझी जबाबदारी होती. असं या सगळ्या गोष्टी जरा थोडं सामंजस्याने वागा, लोकांची भूमिका घेऊ नका. म्हणजे हे सगळेजण आम्ही आलो व्यासपीठावर, म्हणताना काय करायचं विचार घेऊन आलो, तालुक्याचे विचार, बाजार समितीचे विचार, नाहीतर तिथं बाजार समितीत चांगले लोक नाही गेलं लय अवघड होतं शेतकऱ्याचं. ही शेतकऱ्याची हिताची बाजार समिती आहे, एवढंच आपण लक्षात ठेवावं. राजकारणाचा तिथं अड्डा नाही, एवढंच आपल्याला सगळ्याला बोलतो. मेळाव्यास उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.